सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आव्हान आहे की सध्या देशभरामध्ये कोरोना व्हायरसच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून मेसेजेस फिरत आहेत, त्या अनुषंगाने सर्वांना माझी आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचे अस्वच्छता ठेवू नये, वारंवार आपलं हात सोपनी धुणं आणि साफसफाई ठेवणं ही महत्त्वाची गोष्टी ठरणार आहे. ज्यांना सर्दी खोकला ताप वगैरे वारंवार येत असेल, ताप वारंवार येत असेल, तर ते कोरोना व्हायरसचे सिम्पटम्स आहे, परंतु ते तपासणी करून घेणं सर्वांचे कर्तव्य आहे. जसं सर्दी खोकला असेल तर घाबरण्याची गरज नाही, नेहमीचं ताप आलं तरच ते तपासणी करून घेण्यात यावी. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. प्लस जेव्हा कुणाला सर्दी आणि खोकला असेल तर त्यांच्या संपर्कातून दुरून राहणं ही गरज आहे. ज्यांना खोकला आणि शिंकणं येतं त्यांनी रुमाल किंवा टिश्यू पेपर धरूनच त्यांनी करायचं आहे. त्याच्यातून जे काही निघणारा थेंब आहे त्याच्यामध्ये व्हायरस असू शकतो. नॉर्मल इन्फ्लुएन्झासारखी कोरोनाचे सिम्पटम्स असणार आहे, त्याच्यामुळे काही फार काही वेगळ्या सिम्पटम्स ह्याच्यानी दिसणार नाही. जास्त गर्दीच्या ठिकाणी लोकांनी सहभाग नोंदवायला नाही पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी त्यांनी अवॉइड केले पाहिजे, दुरून संपर्क साधायला पाहिजे. कुठल्याही नवीन व्यक्तींसोबत बोलत असताना किंवा भेट झाली असताना हँडशेकिंग वगैरे करण्यात येऊ नये, दुरून संपर्क ठेवला तर प्रिव्हेंशन राहतो. सगळ्यांनी जणांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणं गरज आहे. फळे भाजीपाला वगैरे खात असताना स्वच्छ पाण्याने धुवून फळं भाजीपाला खाणं ॲडवायजेबल आहे. कुठलाही अस्वच्छ पदार्थ खाऊ नये, अस्वच्छ पदार्थ धरू नये, या सर्व गोष्टी सर्वांनी पाळाव्यात. भाविकांना विनंती आहे की जास्त गर्दीच्या ठिकाणी सोबत येऊ नये किंवा जास्त संपर्क साधू नये, दुरून संपर्क साधला पाहिजे, दुरून बोलायला पाहिजे, मिनिमम 3 फुटाच्या अंतरावर सर्वांनी बोलायला पाहिजे, स्वच्छ हात धुवू नये, नेहमी नेहमी आपलं हात सोपने आणि स्वच्छ पाण्याने ते धुतलं पाहिजे आणि नंतरच इतर वस्तूंना स्पर्श केली पाहिजे. कुठलेही पदार्थ खात असताना स्वच्छ पदार्थ असलेले पदार्थ खाण्यात यावी. ताज्या वस्तू जेव्हा आपण खात असतो, फळे वगैरे भाजीपाला तुम्ही घेतल्यानंतर ते धुतल्यानंतरच ते त्याचे सेवन करावे, हे माझे सर्व